नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण राज तुम्हा सर्वांचं जी डी सी अकॅडमीवर स्वागत करतो. खूप जणांची मागणी माझ्याकडे प्राप्त झाली होती, म्हणजे मेसेजेस थ्रू, की सर एखादा पॉलिटीचा पेपर घ्या की जेणेकरून आम्हाला प्रश्नांबरोबर डील कसं करायचं हे लक्षात येईल. तर आज त्या सर्वांसाठी हा एक पेपर आहे, तर आपण बघूयात ह्या प्रश्नांबरोबर नेमकं डील कसं करायचं. ठीक आहे, सोडवायचा म्हणजे काय सोडवायचा, पेपर सोडवायचा म्हणजे कसा सोडवायचा. तर हा आहे राज्यशास्त्राचा पेपर, पॉलिटीचा ज्याला आपण म्हणू. तर तुम्ही हा पेपर सोडवताना तुमच्यासोबत पॉलिटीचं तुमच्याजवळ असलेलं कोणतंही पुस्तक घेऊन बसलात तरी देखील काहीही हरकत नाही. ठीक आहे, आपण सराव करतोय त्याच्यामुळे पुस्तक घेऊन बसायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर आता हा पहिला प्रश्न, भारतीय परिषद कायदा 1909 याबद्दल काय योग्य नाही. तर भारतीय परिषद कायदा 1909 बद्दल काय योग्य नाही, तर प्रांतीय कायदे मंडळात गैरसरकारी बहुमत निर्मित करण्यात आले, केंद्रीय तसेच प्रांतीय कायदे मंडळाचा विस्तार केला गेला, शेषाधिकार केंद्राकडे दिले गेले, प्रांतात द्विशासन पद्धती निर्माण केली गेली. तर याचं उत्तर काय असणार आहे, प्रांतीय कायदे मंडळात गैर सरकारी बहुमत निर्माण करण्यात आले. तर करण्यात आले का काय आहे, तर करण्यात आले किंवा नाही सांगा, पुस्तकात बघा तुम्ही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 4, क आणि ड. आपल्याला विचारले कोणते योग्य नाही, योग्य नाही म्हणजे अयोग्य आहे. ठीक आहे, मी त्याच्याबद्दलचं एक लेक्चर मागे अपलोड केलं होतं, योग्य नाही म्हणजे काय. ठीक आहे, म्हणजे या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. तर शेषाधिकार केंद्राकडे दिले गेले आणि प्रांतात द्विशासन पद्धती निर्माण केली गेली हे 1909 कायद्यामधलं आहे. प्रांतीय कायदे मंडळात गैरसरकारी बहुमत निर्माण करण्यात आले आणि केंद्रीय तसेच प्रांतीय कायदे मंडळाचा विस्तार केला गेला हे 1909 कायद्याबद्दल आहे. 1909 कायद्यामध्ये अजून एक तरतूद होती जी फार महत्वाची आहे, स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी निर्माण करण्यात आले, तेही बघून घ्या. कायदे सर्व यायलाच हवेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या, केंद्रात द्विशासन व प्रांतात स्वायत्तता, शेषाधिकार कोणाकडे असतील ठरवण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला, भारत मंत्र्याचे भारत मंडळ बरखास्त केले. तर वरील विधाने कोणत्या कायद्यासंदर्भात आहेत, तर कोणत्या कायद्यासंदर्भात आहेत ही विधाने. केंद्रात द्विशासन व प्रांतात स्वायत्तता, तर हे होतं 1935 कायद्यानुसार. तोपर्यंत खूप सारे अर्ज विनंत्या करून झाल्या होत्या पण ऐकलं जात नव्हतं ब्रिटिशांकडून, तर ते आहे 1935 कायदा. ठीक आहे, तुम्हाला कुठले कुठले कायदे यायला पाहिजेत, तर तुमच्या पुस्तकामध्ये जी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमधून तुम्हाला कुठले कुठले पाठ होत आहेत ते सांगा, आणि जे जमणार नसतील ते तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा, आपण त्याच्यावरती काही ट्रिक वगैरे करता येते का ते बघूयात मित्रांनो. ठीक आहे, तर याचं उत्तर होतं भारत सरकार अधिनियम 1935. ठीक आहे, नंतर पुढचा प्रश्न, राज्य घटनेच्या प्रस्तावनेमध्ये नमूद असलेल्या शब्दांचा योग्य क्रम लावा. तर फार महत्वाचा आहे हा प्रश्न, विचारलाच जातो, आवडीचा प्रश्न आहे आयोगाचा. तर पहिला आहे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, गणराज्य आणि लोकशाही. इन इंग्लिश इट इज सॉवेरियन, सेक्युलर, सोशालिस्ट, रिपब्लिक, डेमोक्रॅटिक. तर हा क्रम तुम्हाला लक्षातच राहिला पाहिजे. आता मी इंग्लिशमधून अभ्यास करतो, तर फॉर मी ते होतं सॉवेरियन, सोशालिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. तुम्ही मराठीमध्ये करणार असाल मराठीमध्ये करा, जे इंग्रजीमध्ये करणार आहेत त्यांनी इंग्रजीमध्ये करा. परत एकदा ऐका, सॉवेरियन, सोशालिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक, म्हणजे त्याच्यानुसार त्याचं उत्तर असेल सॉवेरियन, त्याच्यानंतर सोशालिस्ट, त्याच्यानंतर सेक्युलर, त्याच्यानंतर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. तर त्याचा ऑप्शन असेल क्रमांक 2.
ठीक आहे. नंतर सरनामा घटनेचा अविभाज्य भाग आहे हे एक स्टेटमेंट केलेलं आहे, त्या संदर्भात चुकीचा असलेला पर्याय ओळखा. चुकीचा पर्याय ओळखायचा आपल्याला. सरनाम्याद्वारे कायदेमंडळावर प्रतिबंध लादता येते हे चुकीचं स्टेटमेंट आहे, नाही लादता येत. ठीक आहे. प्रास्ताविका न्यायप्रविष्ट आहे म्हणजेच तिच्यातील तरतुदीचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येतो हे देखील चुकीचं स्टेटमेंट आहे, घडवून आणता येत नाही तिचा. आणि सरनामा हा कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत आहे तर हे देखील चुकीचं स्टेटमेंट आहे, सरनामा हा कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. जरी तुम्हाला हे अधिकारांचा स्रोत आहे हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे बरं का, म्हणजे आहे किंवा नाही आहे किंवा नाही, पण पहिले दोन जर का तुम्हाला पक्के माहिती आहेत अ आणि ब हे चुकीचेच आहेत तर अ आणि ब असा ऑप्शन नाहीये, मग वरील सर्व आपण मारू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या सरनाम्याला यांनी नक्षीकाम करून आकर्षक बनवले. आता हा प्रश्न मी तुम्हाला जसं म्हणतो एखाद प्रश्न असा असतो की ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं यार का अभ्यास करतोय आपण, नक्षीकाम कोणी केलं, मग त्याला कलर कोणी दिला, मग पेन्सिल कुठली वापरली, विचारू शकतात का नाही मला माहिती नाही, पण सध्याच्या पॅटर्ननुसार असं विचारलं जाणार नाही. पण आपण तरी पण आपण शांत डोक्याने बसायचं, येत नसेल तर सोडून द्यायचं. मी जर का असतो तर म्हणजे मला नाही माहिती आता ह्या प्रश्नाचं उत्तर, मी सोडून दिलं असतं. पण भारतीय संविधानाच्या सरनाम्याला बिओर राम मनोहर सिन्हा यांनी नक्षीकाम करून आकर्षक बनवलेलं आहे. ठीक आहे. काही पुस्तकांमध्ये ह्याच्याविषयीची फॅक्ट आहे, पण जर का तुमच्यापाशी लक्ष्मीकांतचं इंग्लिश व्हर्जन असेल तर त्याच्यामध्ये हे दिलेलं नाहीये माझ्यामध्ये. नंतर पुढचं, नागरिकत्व संपादनाचा मार्ग खालीलपैकी कोणता सांगता येईल. कोणतं कोणतं आहे नागरिकत्वाविषयी, याच्या या पेपरमध्ये आपण एक दोन तीन प्रश्न विचारलेले आहेत, कारण की गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय नागरिकत्वाविषयी खूप सारा देशामध्ये चर्चा चालू आहेत, वादविवाद चालू आहेत, म्हणून हे प्रश्न घेतलेले आहेत आपण. नागरिकत्व संपादनाचे मार्ग, जन्मतत्वाद्वारे घेता येतं, नंतर वंशतत्वाद्वारे घेता येतं, नोंदणी तत्वाद्वारे घेता येतं, स्वीकृती तत्वाद्वारे घेता येतं, प्रदेशांच्या सामिलीकरणाद्वारे घेता येतं. मग ह्याचं उत्तर अ ब कड ई अ ब कड अ ब क, तर क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. नंतर पुढचं, पुढील विधानांपैकी चुकीचे विधान असलेला पर्याय ओळखा. कलम सात, पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. कलम नऊ, स्वेच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती भारताचे नागरिक असणार नाही. कलम अकरा, नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन संसदेद्वारे कायद्याच्या आधारे केले जाईल. तर हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तर ह्याचं उत्तर आहे यापैकी एकही नाही, चुकीचं विधान कोणतंही नाही, हे सर्व काही बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही सध्या तुमच्या पुस्तकामध्ये लक्ष्मीकांत जर का वापरत असाल तर त्याच्यातला नागरिकत्व हा जो चॅप्टर आहे तो अगदी व्यवस्थित करा, अजिबात त्याला दुर्लक्ष करू नका. पुढचा प्रश्न, समिती व त्यांच्या अध्यक्षांची नावे दिली आहे, त्यांचा योग्य पर्याय निवडा. संघ राज्य राज्यघटना समिती, प्रांतिक राज्यघटना समिती. एक ट्रिक सांगतो याच्यामध्ये, संघ म्हणलं की जवाहरलाल नेहरू हे फिक्स आहे, संघ म्हणलं की जवाहरलाल नेहरू, आणि प्रांत म्हणलं, आता प्रांत जे होते तर त्यांचं प्रांत संस्थानं असं तुम्ही घेऊ शकता, प्रांत संस्थानं, तर प्रांत आणि संस्थानं ह्याच्याशी रिलेटेड सरदार वल्लभभाई पटेल, हे सरळ सरळ डोळे झाकून आपण करू शकतो. म्हणून याच्यामध्ये आता हे खालचे दोन्ही माहिती नसतील, संघ राज्याचे जवाहरलाल नेहरू आणि प्रांताचे सरदार पटेल, म्हणजे ब साठी तीन, ब साठी तीन कुठे आहे, इथे दोन ठिकाणी आहे, पण संघ राज्यासाठी जवाहरलाल नेहरू, तर हे या ठिकाणी, तर उत्तर येईल ह्याचं क्रमांक तीन. ठीक आहे. नंतर संविधान सभेत एकूण किती महिलांचा समावेश होता. अगेन दिस इज फॅक्च्युअल क्वेश्चन, तर 25 महिलांचा समावेश होता त्याच्यामध्ये. ठीक आहे, फॅक्च्युअल आहे. नंतर खालीलपैकी कोण घटना समितीचे सदस्य नव्हते. खालीलपैकी कोण घटना समितीचे सदस्य नव्हते, तर काय आहे उत्तर ह्याचं मित्रांनो, एस वरदाचारी होते किंवा नव्हते, नलिनी रंजन सरकार, एस केदार, उषा नाथ सेन. तर नलिनी रंजन सरकार ह्या नव्हत्या, नलिनी रंजन सरकार या नव्हत्या ह्याच्यामध्ये. अगेन आणि उषानाथ सेन ह्या दोघी, हे दोघं नव्हते.
तर कोण कोण होतं त्याच्यामध्ये? दक्षिणी वेलियादून, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, सुचेता कृपलानी, लीला राय, मालती चौधरी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका राय, कमला चौधरी, हंसा मेहता, विजयलक्ष्मी पंडित, पूर्णिमा बॅनर्जी, सरोजिनी नायडू, अम्मू स्वामीनाथन, हे सर्व होते त्याच्यामध्ये. ठीक आहे, या दोघांचे नावं नाहीत त्याच्यामध्ये. नंतर पुढचा प्रश्न, खालील योग्य जोड्या लावा. भाग अ राज्य, सोपं आहे खूप प्रश्न हा. भाग अ राज्य कोणती होती? तर ती होती गव्हर्नरसाठीची राज्य. तर जोड्या लावामध्ये अ ला एक कुठे आहे? अ ला एक पहिल्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये. ओके, भाग ब राज्य जी संस्थाने होती, म्हणजे ती राज्य प्रमुख राजप्रमुखांची राज्य होती, तर ब साठी दोन, ब साठी दोन असा ऑप्शन कुठे आहे? पहिलाच ऑप्शन आहे, म्हणजे खालचे दोन तुम्हाला माहिती नसतील तरी चालेल. जोड्या लावांमध्ये एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक किंवा दोन जोड्या जर का माहिती असतील तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. ठीक आहे, नंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते सांगा. कलम दोन हे भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा त्यातील बदलासंबंधी आहे. तर आहे का हे असं, कोणते विधान सत्य आहे, आहे का त्यासंबंधी? नाही. कलम 3 हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी आहे, हे देखील असत्य आहे विधान. तर कलम 2 काय म्हणतं? नवीन राज्यांना प्रवेश देणे किंवा त्यांची स्थापना करणे. ठीक आहे, आणि कलम 3 म्हणतं नवीन राज्य निर्माण करणे व सध्याच्या राज्यांची क्षेत्रे, सीमा किंवा नाव यात बदल करणे, असं आहे ते. ठीक आहे, आलटून पालटून विचारतात 2 आणि 3, ही कलमं लक्षात ठेवायची म्हणजे ठेवायची. ठीक आहे, पुढचा प्रश्न, योग्य कथन ओळखा. ब्रिटिश घटना अलिखित आहे. ओके, ब्रिटिश घटना लवचिक आहे. बर, पक्षीय व्यवस्था ब्रिटिश घटनेत दिसून येते. ब्रिटिश घटनेनुसार संसद सर्वोच्च आहे. योग्य कथन ओळखायचे, तर ब्रिटिश घटना अलिखित आहे, ब्रिटिश घटना लवचिक आहे, पक्षीय व्यवस्था ब्रिटिश घटनेत दिसून येते आणि ब्रिटिश घटनेनुसार संसद सर्वोच्च आहे. तर ह्याचं उत्तर काय असेल? वरील सर्व. ठीक आहे, वरील सर्व हे ह्याचं उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य काय आहेत? आपली लिखित आहे, कधी लवचिक आहे, कधी ताठर आहे. आपल्या इथं ब्रिटनसारखी संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आहे आणि आपल्या इथे संसदेला सर्वोच्च स्थान दिलेले आहे. ठीक आहे, नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 2 मध्ये खालीलपैकी कोणाच्या वेतन भत्ते व विशेषाधिकाराच्या तरतुदी दिलेल्या आहेत. केंद्रीय मंत्री, संसद सदस्य, लोकसभेचे सभापती, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. परिशिष्ट 2 हे कशा संदर्भात आहे? वेतन आणि भत्ते आपण बघितलेले, त्या संदर्भातलं लेक्चर लक्षात कसं ठेवायचं? आता ह्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री असण्याचं काहीही कारण नाही, बरोबर आहे का? नाही, कारण की ह्या सर्व हे बाकीचे जे आहेत, लोकसभेचे सभापती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, ह्या सर्वांनी निरपेक्षपणे काम करणं गरजेचं आहे, म्हणून त्या सर्वांविषयीची तरतूद ही घटनेमध्ये मुळात केलेली आहे. ठीक आहे, म्हणून ह्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य हा ऑप्शन नसणार आहे. संसद सदस्याविषयी जरी शंका असेल पण केंद्रीय मंत्री अजिबात नसणार. अ इथे आहे, अ इथे आहे आणि इथे वरील सर्व म्हणजे इथेही अ येईल. म्हणून 14 साठीचं उत्तर असणार आहे क, ड आणि ई. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खाली प्राधिलेख व ते कोणाविरुद्ध काढता येतात हे दिले आहे, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. हेबियस कॉर्पस, मी तुम्हाला सांगितलेलं होतं ह्या सर्वाचा एक चार्ट बनवा. हेबियस कॉर्पस कोणाविरुद्ध देता येतो त्याचा अर्थ काय, मॅन्डॅमस कोणाविरुद्ध देता येतं त्याचा अर्थ काय, प्रोहिबिशन कोणाविरुद्ध देता येतो त्याचा अर्थ काय, सरशोरी कुणाविरुद्ध देता येतं त्याचा अर्थ काय. हेबियस कॉर्पस जे आहे हे कुणाविरुद्धही देता येतं? सार्वजनिक प्राधिकारी किंवा खासगी व्यक्ती. ठीक आहे, 1चा ऑप्शन 4, 1 ला 4 आहे, कुठे आहे 1 ला 4? तर 3 नंबरला दिलेलं आहे, म्हणजे पुढचं तुम्हाला येऊन जाईल असं सॉल्व्ह करायचं. 4 आहे हेबियस कॉर्पस, 4, सार्वजनिक प्राधिकारी व खासगी व्यक्ती. ठीक आहे, मॅन्डमस कोणाविरुद्ध देता येतं? सार्वजनिक संस्था, महामंडळ, कनिष्ठ न्यायालय. मॅन्डमस म्हणजे मॅन्ड कमांड, मॅन्ड कमांड, वी कमांड. प्रोहिबिशन, टू प्रोहिबिट. सरशोरी, टू बी सर्टिफाईड. ठीक आहे, टू बी सर्टिफाईड असे ह्याचे अर्थ आहेत.
परत खालीलपैकी कोणता विषय हा राज्य सूचीमध्ये येतो? कोणता विषय राज्य सूचीत येतो? खालीलपैकी कोणता विषय? आर्थिक व सामाजिक नियोजन, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध, सट्टा व जुगार, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन. तर ह्याचं उत्तर आहे सट्टा व जुगार. बाकी तिन्ही जे आहेत हे समवर्ती सूचीतील विषय आहेत. सट्टा व जुगार ह्याच्यावरती पूर्णपणे राज्य सरकारचं नियंत्रण असतं. नंतर सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यास ध्वज अर्ध्यावर आणला जातो, याबद्दल योग्य जोड्या जुळवा. केंद्रीय राज्यमंत्री व उपमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री व उपमंत्री यांचा मृत्यू झाला तर दिल्लीमध्ये ध्वज खाली आणला जातो. तर ही एक माहिती असेल तरी तुम्हाला बाकीच्या सर्वांचं उत्तर येईल ह्या प्रश्नामध्ये. होय, बरोबर आहे. तर ह्याचं उत्तर 17 उत्तर 1 असणार आहे. संघराज्य प्रदेशाचा मुख्यमंत्री जर का गेला, म्हणजे मृत्यू झाला, सॉरी मृत्यू झाला, तर त्याच्यासाठीचा संबंधित संपूर्ण संघराज्य प्रदेशात केला जातो. उपराष्ट्रपती यांचा जर का मृत्यू झाला तर त्याच्यानंतर सर्व भारतभर ध्वज अर्ध्यावर आणला जातो. आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा जर का मृत्यू झाला तर दिल्ली व त्यांच्या राज्यांच्या राजधानी या ठिकाणी ध्वज अर्ध्यावर आणला जातो. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 97 घटना दुरुस्ती अधिनियम 2011 अन्वये सहकारी संस्थांचा घटनात्मक दर्जा आणि संरक्षण दिले. सहकारी संस्थांना चालना देण्यासाठी राज्य धोरणाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला. बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी राज्य विधिमंडळाचा योग्य कायदा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तर याच्यामध्ये 97 घटना दुरुस्ती ही कधीची आहे? 2011 ची. तर हे बरोबर आहे. याच्या अन्वये सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण दिलेले आहे, अगदी बरोबर. नंतर सहकारी संस्थांना चालना देण्यासाठी राज्य धोरणाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला, हे अगदी बरोबर. बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी राज्य विधिमंडळाचा योग्य कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी राज्य विधिमंडळाचा असं नाही. या ठिकाणी बहुराज्य जर का सहकारी संस्था असतील तर त्यांच्यासाठी संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. संसद, गडबडीत वाचायचं नाही. या ठिकाणी संसद हा शब्द पाहिजे. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर कोणतं असणार? अ आणि ब. नेक्स्ट, पुढील पैकी अयोग्य नसणारी, अयोग्य नसणारी, अयोग्य नसणारी, परत नीट, अयोग्य नसणारी म्हणजे योग्य असणारी, नीट लक्ष देऊन वाचायचं. अयोग्य नसणारी म्हणजे योग्य असणारी. कलम 20 व कलम 21 ने दिलेले हक्क राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात रद्द होत नाहीत, बरोबर आहे. कलम 19 ने हमी दिलेले हक्क परकीय आक्रमण व युद्ध यामुळे घोषित झालेल्या आणीबाणीच्या कालावधीतच निलंबित करता येतात, अगदी बरोबर. दोन्ही बरोबर आहेत. हे प्रश्न इथे हे आपल्याला अयोग्य एवढाच शब्द डार्क केलेला आहे, पुढचं हे महत्वाचं आहे नसणारी. तर याचं उत्तर आहे 3. आता पुढचा प्रश्न बघू, सत्यविधान ओळखा. सत्यविधान, कायद्यापुढे समानता, हे अमेरिकेच्या राज्य घटनेमधून घेतलेले आहे. चुकीचं आहे हे. कायद्यापुढे समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, हे इंग्लिश मध्ये असल्यानंतर तुम्हाला सोपं सांगतो. कायद्यापुढे समानता म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ. ह्याच्यातला बी फोर, बी ब्रिटन असं लक्षात ठेवा, बी ब्रिटन. ठीक आहे. आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे अमेरिकेकडून घेतलेले आहे, असं लक्षात. इक्वॅलिटी बिफोर लॉ, ब्रिटिश, बिफोर ब्रिटिश. हा, तर सत्यविधान ह्याच्यातलं कोणतं आहे? सत्यविधान कोणतंही नाही. आता 21वं, खालीलपैकी असत्य नसलेले विधान ओळखा. आता असत्य नसलेले म्हणजे आपल्याला सत्य ओळखायचे आहे. घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्कांचा संकोच केल्यास न्यायालयात आव्हान देता येत नाही. घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्कांचा संकोच केल्यास न्यायालयात आव्हान देता येत नाही. राज्य घटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग असलेल्या हक्कांचे उल्लंघन होते, या कारणावरून घटना दुरुस्तीला आव्हान देता येते. तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहात मला खाली कमेंट बॉक्समध्ये. 21व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? म्हणजे पुढचे जे प्रश्न आहेत अजून पुढे 21, 22, 23, 24, 25 या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगणार आहात मला. 22 बघा, पदोन्नती आरक्षणाबाबतचा निर्णय रद्द करण्यासाठी सन 1995 कितवा घटना दुरुस्ती अधिनियम संमत करण्यात आला, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगणार आहात मला. ठीक आहे. नंतर 23, 86व्या घटना दुरुस्तीने कलम 21 मध्ये बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क ठरविण्यात आला.
ही दुरुस्ती होण्यापूर्वी कलम 45 मध्ये ही तरतूद होती व ते मार्गदर्शक तत्व असल्यामुळे न्यायालयाकडून त्याची अंमलबजावणी होत नव्हती। तर हे तुम्हाला दोन्ही प्रश्न मी ठेवतो पाहिजे, तर इथेच तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय। पॉज करायला तुम्हाला वेळ देतो। 23 चं उत्तर काय असणार आहे तुम्ही सांगणार आहात मला। 21, 22, 23 आणि आता 24वं, खालील कोणते मार्गदर्शक तत्व गांधीवादी तत्व नाही? कोणते मार्गदर्शक तत्व गांधीवादी तत्व नाही? सहकारी संस्था स्वेच्छेने स्थापन करणे, समान नागरी कायदा लागू करणे, SC ST इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आर्थिक हितांना चालना देणे, आरोग्याला घातक असलेले अंमली पदार्थ व पेय यांवर बंदी घालणे। मार्गदर्शक तत्वाविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं, पोट भरल्यानंतरच्या ज्या गप्पा असतात त्या वेगळ्या, गांधीवादी जी तत्व आहेत ती वेगळी। ठीक आहे, लक्षात ठेवू शकता। खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे 44वे घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली नाही? तर याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। 21, 22, 23, 24, 25 उद्या तुमच्यासाठी अजून 25 प्रश्न घेऊन मी येतो। तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील किंवा हे लेक्चर आवडलं असेल तर कृपया लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं, या प्रश्नांची उत्तरे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला यांचं एक्सप्लेनेशन हवं असेल तर मला तसेही सांगा, पूर्ण पेपर सॉल्व्ह करून झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन अवेलेबल करून देतो। धन्यवाद मित्रांनो।